आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात संरक्षणाचा संकल्प करण्याचं मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन औरंगाबाद ते पुणे हे दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर नवीन एक्सेस कंट्रोल द्रुतगती महामार्गामुळे केवळ सव्वा तासात पूर्ण करता येणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल रोजी भव्य वर्धा साहित्य महोत्सव आयोजित आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचा दीक्षांत समारोह आज संपन्न देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात जलसंरक्षणावर भर दिला जात आहे या कालावधीत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात पंच्याहत्तर अमृत सरोवर तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं आपल्या पूर्वजांनीही जल संरक्षणावर भर दिल्याची आठवण त्यांनी करून दिली यावेळी त्यांनी वाल्मिकी रामायण सिंधू हडप्पा संस्कृतीतली उदाहरणं लोकांना सांगितली देशातल्या विविध भागात जलसंरक्षणासाठी होत असलेल्या पारंपरिक उपायांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली भीम युपीआय देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग झाला असून अगदी छोट्या छोट्या गावातही युपीआयच्या माध्यमातून देशात होत असलेल्या रोखविरहित व्यवहारांचं त्यांनी आजच्या मन की बातमध्ये कौतुक केलं काही नागरिकांनी रोखविरहित दिवस कसा साजरा केला याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली देशात सध्या दिवसाला वीस हजार कोटींचे व्यवहार युपीआयच्या माध्यमातून होत असून गेल्या महिन्यात एकंदर दहा लाख कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली सर्वसामान्य आणि दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या बदलांचा उल्लेख त्यांनी केला यावेळी त्यांनी व्हॉइस ऑफ स्पेशली अबेल्ट पीपल संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या दिव्यांग कला दालनाची माहिती दिली गेल्या महिन्यात परीक्षा पे चर्चा या माध्यमातून पंतप्रधानांनी देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी गणिताविषयी अनेक विद्यार्थ्यांनी भीती व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैदिक गणिताचं महत्व सर्वसामान्यांना समजावून सांगितलं आपल्या मुलांना वैदिक गणित शिकवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल तसंच त्यांच्यातली विश्लेषणाची क्षमता वाढेल गणिताच्या क्षेत्रात दक्षाने दिलेल्या योगदानाची माहिती त्यांनी दिली संगणक क्षेत्रात सध्या प्रचलित असलेल्या बायनरी प्रणालीची संकल्पना सर्वप्रथम आचार्य पिंगला यांनी मांडली होती असं पंतप्रधान देशातल्या नागरिकांनी सुटीच्या काळात जवळपासच्या संग्रहालयांना भेट द्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अठरा रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं पंतप्रधान संग्रहालय लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले यावेळी त्यांनी पंतप्रधान संग्रहालयातून देशातल्या आतापर्यंतच्या पंतप्रधानांविषयी नागरिकांना कशाप्रकारे नव्याने अनेक गोष्टी कळाल्या याविषयी माहिती दिली यावेळी त्यांनी देशातल्या संग्रहालयासंदर्भात काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरं नमो अॅप किंवा समाज माध्यमांच्या माध्यमातून देण्याचं आवाहन केलं पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थोड्या वेळापूर्वी मुंबईत प्रदान करण्यात आला भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार राष्ट्र उभारणीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला या वर्षीपासून दिला जाणार आहे दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्सच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जाईल आशा पारेख राहुल देशपांडे जॅकी श्रॉफ मुंबईचे डबेवाले यांनाही यावेळी विविध पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अनेक ज्येष्ठ उद्योजक मंगेशकर कुटुंबीय चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित असून कार्यक्रमानंतर होणाऱ्या स्वर लतांजली या सांस्कृतिक कार्यक्रमात गायक रूपकुमार राठोड हरिहरन प्रियंका बर्वे लताजींची विविध गाणी सादर करणार आहेत अमृतसरोवर प्रकल्प उपक्रमाअंतर्गत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात पंचहत्तर जलप्रकल्प विकसित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ते आज जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त सांबा जिल्ह्यात पल्ली इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी देशभरातल्या सर्व ग्रामसभांना संबोधित केलं जम्मू काश्मीरमधल्या सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांनी यावेळी केली जम्मू काश्मीरसारख्या छोट्या राज्यात वीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ही मोठी गोष्ट असून यामुळे या भागाचा विकास होत असल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होतील शंभर जन औषधी केंद्र त्याचप्रमाणे स्वामित्व कार्डांचं वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं स्वामित्व कार्डामुळे खेडापाड्यात नव्या शक्यता निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला जम्मू काश्मीरमध्ये पंचायत राज दिन साजरा हे परिवर्तनाचा चिन्ह असून जम्मू काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही पोचली ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणाले पल्लीगाव शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेनं करत असलेल्या वाटचालीबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज बनिहाल ते काझीगुडा इथल्या बोगद्याचं तसंच पल्ली इथं पाचशे मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती महामार्गाची पायाभरणी किस्तवार जिल्ह्या चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या पाचशे चाळीस मेगावॅट क्वॉर जलविद्युत प्रकल्पाची तसंच आठशे पन्नास मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी यावेळी केली औरंगाबाद ते पुणे हे दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर प्रस्तावित नवीन एक्सेस कंट्रोल द्रुतगती महामार्गामुळे केवळ सव्वा तासात पूर्ण करता येणार असून या महामार्गावरून एकशे चाळीस किलोमीटर प्रति तास प्रवास करता येईल प्रस्तावित महामार्गाचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पाच हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपये गुंतवणुकीच्या एकंदर दोनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी तसंच लोकार्पण सोहळा प्रसंगी केलं सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या रस्त्याच्या लोकार्पणामुळे औरंगाबाद शहरातील वाहतूक कोंडीला आळा बसणार असून मोठी वाहनं शहराच्या बाह्य भागातून जाणार असून यामध्ये औरंगाबाद ते पैठण हा महत्वाचा रस्ता राहणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाअंतर्गत येत्या सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल रोजी भव्य वर्धा साहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असून या साहित्य महोत्सवात देशभरातील विविध भाषांमधील साहित्यिक सहभागी होणार आहेत लोकसभा खासदार डॉ रमेश पोखरियाल निशंक हिंदी विद्यापीठाचे कुलाधिपती प्रोफेसर कमलेश दत्त त्रिपाठी यांच्यासह विविध विद्यापीठाचे कुलगुरू आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत विश्वविद्यालयाचे प्र कुलगुरू प्रोफेसर हनुमान प्रसाद शुक्ल यांनी आज विश्वविद्यालयातील महादेवी वर्मा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एफडीसीएमला चालू वर्षात तीनशे कोटी रुपयांचा रेव्हेन्यू प्राप्त झाला असून एकशे साठ कोटी रुपयांचा नफा झाला आहे हे, हे वर्ष एफडीसीएमसाठी अतिशय चांगलं वर्ष ठरलं असून त्याचं श्रेय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जातं अशा भावना व्यक्त करीत एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन वासुदेवन यांनी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त केलं महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या तृतीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन नागपुरातील साई सभागृह इथं झालं उद्घाटक वनराई फाउंडेशनचे डॉक्टर गिरीश गांधी आणि अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी तसंच कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते यावेळी एन वासुदेवन यांच्या वनसंरक्षण आणि संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हार सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसंच अजय पाटील यांच्या संघटनेच्या वतीनं सपत्नीक सत्कार करण्यात आला संघटनेसोबत संवाद राखल्यामुळे कर्मचाऱ्यांची नाडी ओळखता आली त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करून त्यांना मान्यता प्रदान करण्यात आल्या असं त्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरू असलेल्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे या संमेलनात काल दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मेळावा पार पडला संवाद आजच्या कादंबरीकारांशी प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपली आहे मराठी साहित्यात निसर्ग चित्रणच आहे पर्यावरण नाही या विषयावर परिसंवाद आणि अन्य कार्यक्रम काल पार पडलेत मुलांच्या मोबाईल वेडाला पालकच जबाबदार असल्याचं मत बाल साहित्यिक आबा महाजन यांनी संमेलनात घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं दरम्यान महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा कार्यकाळ संपल्यामुळे मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी काल साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनालाही काल उदगीर इथं सुरुवात झाली गणेश विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या संमेलनात काल विचार फेरी काढण्यात आली त्यानंतर सनातनवाद आणि लिंगायत वचन साहित्यातील विद्रोह हो या विषयांवर परिसंवाद आदिवासी नृत्य महात्मा फुले यांच्या सत्याचे अखंडचे सामुदायिक गायन संत कबीर यांचे दोहा गायन पावरीवादन हे कार्यक्रम घेण्यात आले <laughs> खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबईतल्या वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून या दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर एकोणतीस एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे तातडीनं जामिनीवर सुनावणी घ्यायला न्यायालयानं यावी नकार दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठनाच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर काल खार पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं होतं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं गडचिरोलीच्या भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात तीनशे ऐंशी जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा उपजिल्हा रुग्णालय साकोलीत आरोग्य मेळावा दोन हजार बावीसचं आयोजन करण्यात आलं ज्यात एकंदर सहाशे पन्नास पुरुष रुग्णांनी आरोग्य योजनेचा लाभ घेतला या आरोग्य शिबिरात खासदार सुनील मेंढे हजर होते अकोला जिल्ह्यात देखील तालुका स्तरावर आरोग्य मेळावा घेण्यात आला या मेळ्याचा समारोप शनिवारी जिल्हा रुग्णालयात करण्यात आला जिल्हा स्त्री रुग्णालयातील या मेळाव्यात सुमारे एक हजार आठशे तीस रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली यात संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे निदान करण्यात आलं वेगानं आपण डिजिटल जगाकडे झेपावत असून हेच आपलं भविष्य राहणार आहे नवनवीन संधी घेऊन येणाऱ्या या डिजिटल जगातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार राहा असं आवाहन एस एन सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या बॅचेसचा दीक्षांत समारोह आज संस्थेच्या मिहान येथील परिसरात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लार्सन अँड टुब्रोचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एस एन सुब्रमण्यम तर आय आय एम नागपूर बोर्ड ऑफ गव्हर्नरचे अध्यक्ष सी पी गुरबानी तसंच आयआयएम नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मेथ्री यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना विविध सुवर्णपदकांसह पदवींचे वितरण करण्यात आले शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संरक्षणाचा संकल्प करण्याचं मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या दीक्षांत समारोह हो आज संपन्न याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार